गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। खासगी बस चालकांच्या मजुरी विरोधात काँग्रेसच्या महेंद्र सांगलीकर आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। पाहुयात। आज या ठिकाणी गणेश उत्सवाचा सण साधारणपणे सुरू झालेला आहे। बऱ्याचपैकी कोकणामध्ये मॅक्झिमम लोक हे मुंबईतून साखरमणी जे आहेत ते आता गणेश उत्सवाच्या सणाला निघालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये जे मुंबई टू गोवा अशा पद्धतीने जे चालणारे खाजगी बस आहेत काय त्यांची जी मनमानी आहे त्या मनमानीच्या विरोधात आज या ठिकाणी काँग्रेस पक्ष आवाज उठवणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावेळी मुंबईमधून एखादी बसचे जेव्हा तिकीट दिलं जातं त्यावेळी मुंबई आणि पुण्यामधून त्यांना सावंतवाडी पुणा टू सावंतवाडी मुंबई टू सावंतवाडी अशा पद्धतीचं तिकीटामध्ये मेन्शन केलेलं असतं परंतु तसं होत नाही। या ठिकाणी सावंतवाडीपासून 12 किलोमीटरवरती असणाऱ्या झारापत्रा देवी जो हायवे आहे त्या ठिकाणी रात्री अपरात्री सकाळी पहाटे त्या ठिकाणी कुटुंबासहित जे साखरमणी रात्रभर प्रवास करून थकलेले असतात त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात त्यांचं सामान असतं छोटी छोटी मुलं असतात म्हातारी माणसं असतात त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला कुठच्याही प्रकारचं वाहन उपलब्ध नसतं त्याचप्रमाणे चोरीचे जे आज सध्या प्रसंग चालू आहेत त्याची सुद्धा भीती असते। असं असताना खाजगी बस जे चालक असतात किंवा त्या ठिकाणचे वालक असतात त्यांची उद्धटपणा आणि उलमत्तपणामुळे त्या ठिकाणीच त्यांना सोडून बायपासने ते गोव्याला निघून जातात परंतु अशा पद्धतीचं जर चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी बसमध्ये खाजगी बस चालक किंवा मालक या ठिकाणी जर मनमानी करत असेल तर सावंतवाडीमधून किंवा जाणारी आणि येणारी कुठचीही खाजगी बस या ठिकाणी काँग्रेस पक्ष रोखेल अशा पद्धतीचा इशारा आम्ही या प्रसंगी देत आहोत। दुसरा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या गोष्टीचं प्रचंड प्रमाणात जो त्रास होतो सर्वसामान्य माणसाला त्रास होतो ह्या गोष्टीची दखल राज्य परिवहन महामंडळाने RTO ने त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने घेऊन योग्य त्या पद्धतीने त्यांना सूचना कराव्यात आणि सूचनेचं जर पालन त्या ठिकाणी केलं गेलं नाही तर त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने आहे। ज्या पद्धतीने एकंदरीत जर विचार केला तर सर्वसामान्य माणसाची छळवणूक आणि पिळवणूक ह्या खाजगी बस चालक आणि मालकांच्या माध्यमातून चालू आहे। खऱ्या अर्थाने लोक ज्यावेळी या ठिकाणी येतात त्यावेळी साधारणपणे 500-1000 रुपयाचे तिकीट असतात का परंतु जाण्याचा मार्ग त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो। एका बाजूला रेल्वे पूर्ण फुल असते त्यामुळे त्यांच्याकडनं तिकीट मिळत नसतात त्यामुळे बसेसचा मार्ग अवलंबला जातो परंतु खाजगी बस ह्या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने लुटतात हे कुठच्याही प्रकारचं तुम्ही जर आत्ता जरी उदाहरण दिलं तरी आता गणेश चतुर्थीच्या 5व्या दिवशी गौरी गणपतीच्या नंतर लोकांना त्या ठिकाणी मुंबईला चाकरमणी जे जातात त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो कारण त्यांच्या मुलांची शाळा असते काही लोकांची नोकरी असते उद्योग व्यवसाय असतो आणि त्या ठिकाणी त्यांना 6व्या 7व्या दिवशी 1000 रावंच लागतं पर्यायाने त्यांना 3-3, 4-4 हजार रुपये एक प्रकारचं ब्लॅकमेलिंगचा प्रकार जो चालू आहे या बस चालकांकडनं खाजगी बस सेवा जी लोक देतात त्यांच्याकडनं हा कुठेतरी थांबला पाहिजे। सर्वसामान्य माणसाला भावनेच्या भरामध्ये अशा पद्धतीने लुटून जर समजा या ठिकाणी बस सेवा बसेस जे आहेत खाजगी ते जर त्रास देत असतील तर काँग्रेस पक्ष इथून पुढे अशा कुठच्याही बसला या सावंतवाडीतून जाऊ देणार नाही। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकणसात लाईव्हचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।